आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील श्री काळभैरव मंदिरावरील सोन्याचा कळस काढून त्या जागी बनावट सोन्याचा कळस बसवला याबाबतची चौकशी करावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर आणि ग्रामस्थांनी एक दिवशीय उपोषण करून पोलिसांचे लक्ष वेधले. यावेळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी या प्रकरणी लक्ष घालून तपास करून योग्य कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आलं. दरम्यान या संदर्भामध्ये ट्रस्ट पदाधिकाऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते समजू शकलं नाही. ज्यावेळेस ते आपलं म्हणणं मांडतील त्यावेळेस त्यांची बाजू विग्नर टाईमच्या प्रेक्षकांसमोर मांडली जाईल. यामध्ये आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही किंवा कोणाचीही बाजू घ्यायची नाही. काळभैरवनाथ मंदिराशेजारील सभा मंडपात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी सुरेश भोर, ट्रस्टचे अध्यक्ष विद्यासागर नाईक, प्रशांत अभंग, विवेक टेमकर, प्रवीण टेमकर, शरद शिंदे, शांताराम अभंग, संजय वायाळ, माजी सरपंच कल्याण शिंदे, निलेश टेमकर, जालिंदर इंदोरे, चंद्रकांत गुरव, सुरेश गुरव, राजेंद्र टेमकर, मुरलीधर कराळे आदी उपस्थित होते. यावेळी मंचर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बालाजी कांबळे, सुदर्शन माताडे, हरिभाऊ नलावडे यांनी बंदोबस्त ठेवला होता. जयेश शाह, विग्नर टाइम्स, मंचर. काळभैरव या मंदिराच्या सुवर्ण कलशाचा जो 1.25 किलो सोन्याचा कळस बनवण्यात आला होता तो पुन्हा 10 वर्षामध्ये संशयास्पद मंदिराचा जीर्णोद्धार घडून आणून सोन्याचा कळस गायब करण्यात आला. तो कळस बनवण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह जे महाराष्ट्रासह इतर राज्यातून येणारे भाविक भक्तांनी स्वतःच्या इच्छेनं जे योगदान दिलं सोन्याच्या रूपामध्ये पैशाच्या रूपामध्ये तो कळस एक त्याच्यामध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव ठेवून तो मंदिराच्या कळसासाठी त्यांनी जे दान स्वरूपात जे सोनं पैसा दिला तो काही ग्रामस्थांनी आणि गाव कारभाऱ्यांनी गावाला विश्वासात न घेता गावाची एक प्रकारे विटंबना करण्याचा जो प्रयत्न केला त्या विटंबनेच्या विरोधात आणि त्या कारभाऱ्यांच्या विरोधामध्ये हा लढा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं देत आहोत. जोपर्यंत या मंदिरावर सोन्याचा कळस बसत नाही तोपर्यंत हा लढा आमचा असाच सुरू राहणार आहे. सुदैवानं काळभैरवनाथ महाराज त्यांना सुबुद्धी देऊ त्यांनी तात्काळ मंदिरावर सोन्याचा कळस बसवावा जेणेकरून काळभैरव हे शिवशंकराचे देवादिदेव महादेव यांचं एक रुद्र अवतार आहेत त्यांचा कोप होऊ नये यासाठी त्यांनी स्वतः कळस बसवावा एवढी विनंती. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ 20 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि त्यावेळेस सोन्याचा कळस त्या ठिकाणी बसवला गेला. परंतु परत 10-15 वर्षापूर्वी परत जीर्णोद्धार केला गेला आणि त्यानिमित्ताने तो पहिला सुरुवातीला असणारा सोन्याचा कळस उतरवला. त्यानंतर त्या ठिकाणी पंचधातूचा कळस बसवला. आमचं सर्व ग्रामस्थांचं एकच म्हणणं आहे का जो सोन्याचा कळस आहे तो पूर्वस्थितीत बसवण्यात यावा. तत्कालीनांनी जे ग्रामस्थांनी जे त्यावेळेस कारभार केला जो उतरवला ज्याने त्यावेळेस तो जीर्णोद्धार केला त्या संदर्भात आमचं ह्या ठिकाणी उपोषण आहे. हा परत पूर्वस्थितीत बसत नाही तोपर्यंत या पद्धतीचा लढा आम्ही सर्व ग्रामस्थ या पुढील काळात सुद्धा देऊ अशी आपणा सर्वांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो. श्री काळभैरवनाथ मंदिर या मंदिरावर 2000 साली बसवलेला सुवर्ण कळस आज या मंदिरावर दिसत नाही. सोन्यासारखाच दिसणारा बनावट कळस या ठिकाणी बसवलेला आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी तो कळस गायब झाला आणि हा कळस सोन्याचा कळस गावातील लोकांनी देणगीतून माता भगिनींनी स्वतःचे दागिने मोडून आणि भाविक भक्तांनी पैशाच्या स्वरूपात सोन्याच्या स्वरूपात पैसे देऊन या ठिकाणी हा कळस बसवला
आणि तो कळस आता मंदिरावर दिसत नाही, काही लोकांनी तो गायब केला, हा कळस पाडला नाही, हा कळस पुन्हा मंदिरावर बसावा या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषण जाहीर केलं होतं, परंतु आज लाक्षणिक उपोषण करत आहोत। त्यांच्यावर संबंधितावर जर कारवाई झाली नाही तर पुढचं आमचं आंदोलन जागरण गोंधळाचं आंदोलन आमचं SP ऑफिसला असेल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि तातडीनं हा कळस मंदिरावर पुन्हा आहे त्या स्थितीमध्ये बसवावा ही आमची मागणी आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।